उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची माध्यमांसमोर बोलण्यास टाळाटाळ, तर यामध्ये नेमकी काय झालेलं आहे, काय नेमकी सविस्तर प्रकरण आहे याची सर्व सविस्तर माहिती आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. का बरं अजितदादा पवार यांनी माध्यमांसमोर बोलण्यास टाळलेलं आहे, काय नेमकी कारण असू शकतं याची सर्व संबंधित माहिती जी आहे ती सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पुढे बघणार आहोत. तर आज आहे 20 सप्टेंबर 2021. कालपासून जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळ्या सरकार संदर्भात वेगवेगळ्या सध्या चर्चा सुरू आहे. यामधील प्रमुख जी काल जी घडामोड झालेली आहे तर यामध्ये किरीट सोमय्या यांना कोल्हापूरचे जे जिल्हाधिकारी आहे यांच्याकडून प्रवेशबंदी जी आहे कोल्हापूरमध्ये त्या संदर्भातील माहिती जी आहे पत्र जे आहे ते देण्यात आलेलं होतं. आणि त्याचं प्रमुख कारण या ठिकाणी सांगितलेलं होतं की आपण बघितलं की किरीट सोमय्या यांच्यामार्फत वेगवेगळ्या पक्षाचे मग त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेना असेल त्याचसोबत राष्ट्रवादी असेल आय काँग्रेस असेल या तीनही म्हणजेच महाविकास आघाडीतील सरकारमधील हे जे तीन प्रमुख पक्ष आहे यामधील काही जे आमदार असतील किंवा इतर जे काही नेते आहे यांच्यावरती विविध आरोप जे आहे ते करण्याचं काम सध्या आपल्याला पाहायला मिळत होतं. वेगवेगळे भ्रष्टाचाराचे आरोप जे आहे ते त्या ठिकाणी केले जात आहे होत आहे. आणि त्यामुळं यामध्ये जे काही कार्यकर्ते आहे यांच्याकडून किंवा इतर जे काही भावना आहे यामध्ये कुठल्याही पद्धतीचा काही प्रॉब्लेम तयार होऊ नये यामुळे प्रवेशबंदी जी आहे ती नाकारण्याच्या संदर्भात माहिती जी आहे ती प्राथमिक माध्यमांमधून समोर येत आहे. तर यामुळं हे जे वातावरण जे आहे ते कालपासून तापण्यास सुरुवात झालेली होती. आणि त्यानंतर देखील किरीट सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेत यांनी सांगितलं की मी अंबा देवीचं जे दर्शन आहे कोल्हापूरला ते घेण्यासाठी जाणारच आहे. आणि त्या ठिकाणी काल पुन्हा त्यांना गणपती विसर्जन करण्यापासून देखील मज्जाव करण्यात आलेला होता, थांबवण्यात आलेलं होतं. मग त्यामध्ये सिक्युरिटीचं देखील काही कारण असू शकतं. परंतु त्यानंतर देखील किरीट सोमय्या यांनी महालक्ष्मी जी एक्सप्रेस आहे या रेल्वेने काल रात्री 8 सुमारास मुंबई CSMT या ठिकाणावरून प्रवास जो आहे तो सुरू केलेला होता. आणि प्रवास सुरू केल्यानंतर त्यांना पुन्हा कराड या ठिकाणी अडवण्यात आलेलं होतं पोलिसांकडून. त्या ठिकाणी ते काही जे काही जिल्हाधिकारी आहे त्यांनी सांगितलेलं होतं की त्यांचं आणि किरीट सोमय्या यांचं चर्चा झालेली होती. आता त्यामध्ये नेमकी कोणती चर्चा झाली त्या ती माहिती मात्र आपल्याकडे समोर येऊ शकलेली नव्हती. त्यानंतर किरीट सोमय्या यांना पुन्हा कराडचं जे काही विश्रामगृह आहे त्या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं. त्या ठिकाणी पुन्हा ते आवरून मुंबईच्या दिशेने पुन्हा सर्व पोलीस फौज फाटा जो आहे तो रवाना झालेला होता. आणि यानंतर पुन्हा जी महत्त्वाची घडामोड जी पाहायला मिळाली होती म्हणजेच किरीट सोमय्या हे कोल्हापूरला जायला निघालेले होते आणि पुन्हा आता ते मुंबईला यायच्या दिशेने रवाना झालेले होते. आता यामध्ये ही जे काही घडामोड त्या ठिकाणी झालेल्या होत्या कालपासून, तर यामध्ये शिवसेनेचे जे प्रामुख्याने प्रवक्ते आहे की संजय राऊत यांच्याकडून एक स्पष्टीकरण जे आहे ते महत्त्वाचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की त्या कार्यवाहीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही असं माहिती जी आहे ती संजय राऊत यांनी वेगवेगळे जे न्यूज चॅनल आहे यांच्यासमोर ही येऊन माहिती दिलेली आहे. आता या माहितीचा काय संबंध आहे वेगवेगळ्या घडामोडींसंदर्भात, कारण जर आपण बघितलं तर नुकतंच काही दिवसांपूर्वी नारायण राणे हे जे केंद्रीय मंत्री आहे यांच्यावरती कशा पद्धतीची कार्यवाही झालेली होती ती देखील संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेली होती. पोलिसांकडून कशा पद्धतीने जे आहे कार्यवाही करण्यात आलेली होती आणि त्यानंतर पुन्हा कोर्टाने वेगवेगळे ताशेरे जे आहेत ते ओढलेले होते. आणि त्यामुळं आता या प्रकरणामध्ये सुद्धा तशा पद्धतीचं कारवाई जी आहे ती करावी का करावी नाही या संभ्रम अवस्थेमध्ये वेगवेगळे पक्षाचे मंत्री जे आहेत ते असावेत. आणि त्यामुळं या कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही अशी सूचक माहिती जी आहे ती संजय राऊत यांच्याकडून माध्यमांना देण्यात आलेली होती. याचा दुसरा अर्थ काय होतो, तर याचा दुसरा अर्थ गृहमंत्री जे आहे किंवा गृह विभाग जो आहे गृह खातं जे आहे ते आहे राष्ट्रवादीकडे. याचाच अर्थ दुसरा असाही होऊ शकतो का त्यांना असंही दर्शवायचं असेल की ही सगळी जी कारवाई आहे ही राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली आहे. म्हणजे की या मागचं कारण काय आहे, या मागचे राजकीय हेतू काय आहे हे मात्र समजू शकलेलं नाहीये. मग एखाद्या वेळेस भविष्यामध्ये युती होणार आहे का त्या दृष्टीने हे वाक्य आहे, परंतु त्यानंतर त्यांनी केंद्रावरती देखील ताशेरे ओढलेले होते. त्याच्यामुळं फक्त त्यांनी ही माहिती दिलेली होती की मुख्यमंत्री कार्यालयाचे या कार्यवाही विषयी काही संबंध नाहीये.
म्हणजे याचा दुसरा अर्थ आपण समजून घेऊ शकतात की कोणी ही कारवाई केली आहे असं त्यांचं सांगण्याचा कल असू शकतो, किंवा इतर देखील त्यांचा काय अर्थ आहे हे आपण सांगू शकत नाही। त्यानंतर ही दुसरी तिसरी घडामोड झाल्यानंतर पुन्हा महाविकास आघाडीचे जे समन्वयक आहे यांची देखील आज बैठक होणार आहे। आता ही बैठक केव्हा होत असते? महाविकास आघाडीमधील जेव्हा काही समन्वय काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे नेते वेगवेगळ्या पक्षाचे जर काही बोलत असतील किंवा जे काही महत्त्वाचे अजेंडे असतील, मग लोकांच्या दृष्टीने हितकारक जर काही निर्णय घ्यायचे असेल, कुणाला कशा पद्धतीने समन्वय करायचा असेल, किंवा अचानक जर काही घडामोडी जर झाल्या तर त्या संदर्भात ही महत्त्वाची बैठक जी आहे ती होत असते। तर आज देखील ही महाविकास आघाडीची समन्वयक बैठक जी आहे ती होत असते होणार आहे। तर यामध्ये कदाचित वेगवेगळ्या पक्षाचे जे काही नेते आहे यांच्याकडून काही सांगितलं जातंय का कशा पद्धतीचा नेमकी या बैठकीमध्ये काय सुतोवाच होतोय त्याची माहिती आल्यानंतर ती माहिती आपण पुढे बघणार आहोत। त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप घडणार का अशी परिस्थिती आता सध्या पाहायला मिळत आहे। वेगवेगळ्या माध्यमांमध्ये पुन्हा चर्चा जी आहे ती रंगायला लागलेली आहे, परंतु त्याविषयी यामध्ये सगळं सर्व अलबेल आहे असं देखील महाविकास आघाडीच्या सरकारमधील जे मंत्री आहे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे की सर्व अल्पेल आहे, कोणाच्याही इच्छा ज्या आहे त्या पूर्ण होणार नाही, की राजकीय भूकंप किंवा हे तीनही जे पक्ष आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहे आणि पुढे देखील ज्या पद्धतीने आता 2.5 वर्षाचा कार्यकाळ झालेला आहे त्याच पद्धतीचे पूर्ण 5 वर्ष देखील कार्यकाळ हा महाविकास आघाडी पूर्ण करू शकते असं देखील काही महाविकास आघाडीच्या सरकारकडून जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। आणि त्याचसोबत इतर जे काही मंत्री आहे यांच्याकडून सुद्धा सांगण्यात येत आहे की काही घडामोडी होत आहे का, त्याचसोबत आम्ही सरकार पाडण्यामध्ये आम्हाला कोणतंही स्वारस्य नाही आहे असं देखील काही मंत्र्यांकडून सांगण्यात येत आहे। आता नेमकी काय होणार आहे आणि स्वतः यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काही ठिकाणी दौऱ्यावरती होते तर त्या ठिकाणी काही जे वेगवेगळे न्यूज चॅनलचे जे अँकर होते त्यांच्याकडून देखील पत्रकार होते त्यांच्याकडून दादांना नेहमी पद्धतीने नेहमीच्या शैलीत बोलण्याकरिता प्रश्न विचारले जाणार होते, परंतु दादांनी यदाकदाचित काही महत्त्वाची बैठक असावी किंवा इतर काही कामकाज असावं त्यामुळे दादांनी पटकन त्या ठिकाणावरून पुढं निघून गेले, जास्त मीडियासमोर बोलले नाही। यदाकदाचित अजितदादा पवार यांना महत्त्वाची बैठक पण असू शकते किंवा या प्रकरणावरती त्यांना जर वाटत असेल की या संदर्भात जर काही प्रश्न विचारतील तर एखाद्या वेळेस त्यांच्या मनामध्ये असू शकतं की या प्रकरणाविषयी सध्या कुठल्याही पद्धतीची माहिती न घेतलेलं बरं, माहिती घेऊन पुढं बोललेलं योग्य राहील असं देखील त्यांना वाटत असेल। तर त्यामुळं माध्यमांसमोर त्यांनी बोलण्यास त्या कामानिमित्त ते कुठल्याही पद्धतीचे त्या ठिकाणी बोलले नाही आणि त्या ठिकाणावर पुढे निघून गेलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहे। नेमकी आता काय होतंय, महाराष्ट्रामध्ये पुन्हा राजकीय भूकंप होतोय की महाविकास आघाडी सरकार याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने परत पुढे कामकाज जे आहे ते चालू ठेवतंय आणि कशा पद्धतीने पुढे नेमकी काय होतंय याची माहिती आपल्याकडे पुढे समोर आल्यानंतर ती माहिती आपण पुढे बघणार आहोत।